नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव भागवत शिवाजीराव कोरे, जिल्हा परिषद शाळा मोंढाळे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपली शाळा बंद आहे, पण शिक्षण हे आपल्याला केलंच पाहिजे। शिक्षण बंद ठेवून नाही जमणार, शिक्षण आहे तर सर्व काही आहे। तर पहा एक मिनिट इकडे लक्ष द्या थोडस। आता या ठिकाणी पहा, हे काय आहे? पान, बरोबर। हे पान आहे। आता मला सांगा, हे किती पान आहेत? सांगा किती आहेत? दोन आहेत, बरोबर। हे दोन मी या ठिकाणी ठेवले, हे देखील पानच आहेत। हे किती पान आहेत मुलांनो, सांगा मला। अच्छा, हे तीन पान आहेत। आता हे तीन पान आणि हे दोन पान, आता किती झाले मला सांगा बरं? पाच। पाच, बरोबर। आता किती झाले? हे असे पाच। किती आहेत? हे पाच। म्हणजे आपण तीन पान आणि दोन पान याचं काय केलं? बेरीज केली, म्हणजे हे एकत्रित केले, हे मिळवले, बरोबर। म्हणजे तीन अधिक दोन बरोबर पाच, म्हणजे या ठिकाणी आपण याची बेरीज केली। हे आपण पूर्वी देखील शिकलेलं आहे, पण पूर्वी आपण बिना हच्च्याची बेरीज शिकलेली आहे। छोटे छोटे उदाहरण आपण पाहिलेले आहेत पहिल्या वर्गात, दुसऱ्या वर्गात। तर आता या ठिकाणी आपण थोडेसे हच्च्याची बेरीज कशी करायची हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर चला मुलांनो, आपण हच्च्याची बेरीज कशी करायची ते शिकायचं सर्वांना। ठीक आहे, चला, ठीक आहे, शिकूया आता आपण। आणि या ठिकाणी पालकांनी देखील एक लक्ष करायचंय की हे सर्व समजून घेऊन मुलांकडून त्याच पद्धतीची उदाहरणे तुम्ही मुलांकडून सोडून घ्यायची आहेत। ठीक आहे, ओके, चला।